महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रवराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आता अमरावती न्यायालयाने 3 महिने शिक्षा आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निकालावरती अद्याप ठाकूर यांची प्रतिक्रिया आली नाही. यामध्ये ठाकूर यांचा वाहन चालक आणि सोबतच्या 2 कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश आहे. जाणून घेऊया नेमकं काय होतं प्रकरण. महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रवराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. 2012 मधली ही घटना आहे. यामध्ये त्यांचा वाहन चालक आणि सोबतच्या 2 कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेलं. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये आरोप सिद्ध झाले आणि या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांना 3 महिने शिक्षा आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांच्या कार चालक आणि सोबतच्या 2 कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर फितूर होऊन साक्ष देणारा 1 पोलीस कर्मचारी देखील शिक्षेस पात्र झालाय. या सर्व प्रकारासंबंधी अजून तरी यशोमती ठाकूर किंवा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही मंत्र्याची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र तूर्तास तरी अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दंड ठोठावलेला आहे, शिक्षा सुनावलेली आहे. यानंतर त्या उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच महत्वाच्या बातम्यांचा अपडेट राहण्यासाठी लोकमतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.